1818 ते 1819 दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ 200 वर्षांपूर्वी इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्ट्यात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातले इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणच्या व महाराष्ट्राच्या 200 वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींची साक्षीदार राहिली. पण कॅम्प दापोलीची ही गोष्ट 1611 मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने दाभोळ बंदरात कोकणातला पहिला कारखाना टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरू होते. फेब्रुवारी 1611 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सर हेन्री मिडलटनने 3 बोटींसह दाभोळ बंदरात सिद्धी गव्हर्नरची भेट घेतली व थोडासा व्यापारही मिळवला. असा प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीने 1612 आणि 1618 मध्ये पुन्हा केला. पण दाभोळ आणि एकंदरीत कोकण किनाऱ्यावर असलेल्या पोर्तुगीज आणि डच प्रभुत्वामुळे तोही अयशस्वी ठरला. शेवटी 1624 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला सिद्धी बरोबर झालेल्या करारानुसार दाभोळ बंदरात कारखाना उघडण्यासाठी परवानगी मिळाली. दाभोळ बंदर व आसपासचा प्रांत कंपनीच्या व्यापाराकरिता अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरेल म्हणून कंपनीने त्यांचे सुरतेचे सर्व कारखाने व धंदे दाभोळला हलवावे अशी अट 1624 ह्या करारात होती. कारखाना चालू केल्यानंतर मात्र इंग्रज ह्या कराराला प्रामाणिक राहिले नाहीत आणि पुढील 10 वर्षातच त्यांना दाभोळचा कारभार आटोपता घ्यावा लागला. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोकणात तळ जमविण्याचा हा पहिला प्रयत्न होता. कोकणात त्यानंतर 1639 मध्ये सर विल्यम कॉर्टेनच्या फ्री ट्रेडर असोसिएशनने कारखाना टाकण्यात यश मिळवले. लंडनच्या ह्या फ्री ट्रेडर असोसिएशनने दाभोळ आणि राजापूर प्रांतातून जवळजवळ 10 वर्षे व्यापार चालवला. ह्या दोन व्यापारी बंदरातून इंग्रज वर्षाला जवळपास 3000 खंडी मिरीची निर्यात करीत. मिरपुडीचा वापर हा मांस जास्त काळ टिकण्यासाठी होत असे. युरोपातल्या मीठ प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा हा सुरुवातीचा काळ होता. 1650 दरम्यान असोसिएशनच्या हेळसांड कारभाराला आणि वाढत्या कर्जाला कंटाळून तिथल्या मुसलमान गव्हर्नरने सुरतला ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेंटची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या करारात राजापूर ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी मोकळा झाला आणि इंग्रज अधिकृतरित्या कोकणात व्यापार करू लागले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या साम्राज्यातील मोक्याची असलेली राजापूरची ही फॅक्टरी शिवाजी महाराजांच्या काळात 1664 मध्ये पुन्हा बंद पाडली गेली. 1611 व 1639 दोन प्रयत्नांनंतर 1708 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दाभोळ, राजापूर आणि वेंगुर्ल्यात व्यापाराला मार्ग मोकळे झाले होते. परंतु ह्याच काळात कंपनीचा बॉम्बे पोर्टचा कारभार बराच वाढल्याने पुढे 1756 पर्यंत कंपनी कोकणात कुठेच असल्याचा नमूद नाही. शेवटी मार्च 1756 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन हरणेच्या सुवर्ण दुर्गावर हल्ला चढविला. बॉम्बेच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोमोडोर जेम्सने 4 युद्धनौका घेऊन सुवर्ण दुर्ग व समोरच्या भुईकोट किल्ल्यांचा ताबा मिळवला. आंग्र्यांबरोबरच्या लढाईत केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून बाणकोटचा किल्ला, हिम्मतगड व त्याच्या आसपासची 5 गाव पेशव्यांनी इंग्रजांना देऊन टाकली. पेशव्यांकडून मिळालेला बाणकोट ही ईस्ट इंडिया कंपनीची कोकणातील पहिली भौगोलिक मिळकत होती. इंग्रजांनी बाणकोटच्या किल्ल्याचे नंतर फोर्ट विक्टोरिया असे नामकरण केले. 1756 नंतर 1818 पर्यंत संपूर्ण कोकण ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरतेपासून खाली बेळगावपर्यंत पसरलेल्या साम्राज्याचे भाग बनला होता, ज्याला आपण द बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ओळखतो. 1818 पर्यंत पेशवाई पूर्णपणे नामशेष होऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या झेंड्याखाली इंग्रजी राजवटीची पाळामुळं अगदी खोलवर बसरली होती. ह्या दरम्यान कोकणात इंग्रजांनी मालवण, वेंगुर्ला, बाणकोट व हरणे अशा 4 ठिकाणी छोट्या सैनिकी तुकड्या ठेवल्या होत्या. त्यानंतर मात्र इंग्रजांना कोकणात एक नियमित सैनिकी ताफा ठेवण्याची गरज वाटू लागली व त्यासाठी दापोलीची निवड करण्यात आली आणि कॅम्प दापोली अस्तित्वात आली. 1818 नंतरच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली इंग्रजांनी कायदा, चलन, दळणवळण व शिक्षण क्षेत्रातल्या पारंपरिक व्यवस्था मोडीत काढून नव्या इंग्रजी संकल्पना राबविल्या. ह्या कालावधीत संपूर्ण उत्तर कोकणातील शेती संस्कृती जवळजवळ नष्ट झाली. त्याचवेळी दापोलीत कचेरी, दिवाणकोट, चर्च, ईस्ट इंडिया कंपनीची चलनातील नाणी, आर्मी बराक, गोळीबार क्षेत्र, फॅमिली माळ या गोष्टी आल्या. शिवाय जालगावची बाजारपेठ वरून खाली कॅम्पात आली. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीत संपूर्ण कोकणातून हरणेचं सुवर्ण दुर्ग आणि गुहागरचं अंजनवेल अशी दोन प्रांत अगदी वेळेवर न चुकता कर भरीत असत.
त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं दक्षिण कोकणात सगळं व्यवस्थित चाललं होतं. अगदी 1840 पर्यंत इंग्रजांनी दापोलीतील नियमित ताफा हलवून फक्त अनुभवी आणि वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांची तुकडी नियुक्त केली होती. ह्याला दापोलीतील थंड हवा व नैसर्गिक सौंदर्य ह्या पलीकडे दापोलीची भौगोलिक संरचना कारणीभूत असावी. 1857 नंतर मात्र इंग्रजांनी अधिकृतरित्या दापोलीत सैनिकी ताफा ठेवला नाही. 1857 बंडानंतर इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्यकारभाराची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. 1857 पासून पुढे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी जाऊन ब्रिटिश राज चालू झालं आणि पुढे 21 वर्षांनी 1878 मध्ये एसपीजी मिशनचे आल्फ्रेड गॅडने दापोलीत आले. खुद्द राणीच्या शिफारसीतून आलेला हा एक तरुण स्कॉटिश मिशनरी होता. गॅडनेनी दापोलीत आर्मी बराकच्या जागेवर एजी हायस्कूलची स्थापना करून संपूर्ण अभ्यासक्रम रचला. आजूबाजूच्या गावातल्या मुलांनाही शिक्षण घेता यावं ह्याकरिता बोर्डिंग स्कूल्स बनवून घेतली. हरणेत मुलींसाठी शाळा चालू केली. कोकणात रूढ असलेल्या पारंपरिक गुरुकुल शिक्षण पद्धतीनंतर इंग्रजी शिक्षण प्रणालीत कोकणात एवढं यश मिळवणारे गॅडने हे पहिलेच. ब्रिटिश राजवटीत एसपीजी मिशनची मुख्य कार्यपद्धती ही ख्रिस्ती धर्माचा प्रसार व धर्मांतर करण्यावर जोर देत असे. आल्फ्रेड गॅडने देखील ह्याच उद्देशाने दापोलीत आले, पण त्यापुढे ते अस्खलित मराठी व संस्कृत बोलणारे दापोलीकर कसे बनले ही गोष्ट स्वतंत्रपणे सांगायला हवी. यानंतर 1922 ची असहकार चळवळ, 1930 चा मिठाचा सत्याग्रह, 42 चं चले जाव आंदोलन ह्यासारख्या 1947 पर्यंतच्या सर्व देशव्यापी चळवळीतून दापोलीने मोलाचं योगदान केलं. पुढे 1947 नंतर स्वातंत्र्याची घडी बसवण्यास सुद्धा दापोली अग्रेसर राहिली. साने गुरुजी, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे युगप्रवर्तक नेतृत्व, डॉक्टर पावाकाणे, रँगलर परांजपे असे थोर विचारवंत, वा बाबा पाठक, सुडकोजी खेडेकर, भिकुराम मोरकर, चंदूबाई मेहता यांच्यासारखी सामान्य पण नीतिमूल्य जपणारी आदर्श स्वातंत्र्य सेनानी असू देत, किंवा त्यांना आडोसा देणारी नुसतीच बुटालांच्या दुकानाची ओसरी असू दे, त्यांच्या बोथट पण निरपराध विचारांना धार चढवणारी गोखले लायब्ररी असू दे, कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धनांनी मिठाचा सत्याग्रह घडवला तो हरणेचा समुद्र किनारा असू दे, वा स्वातंत्र्योत्तर काळात पूर्ण कोकणची राजकीय भाषणे ज्याने गिळून टाकली ते आझाद मैदान असू दे, कोकणच्या व त्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत दापोली कधी गोंगाट करीत तर कधी न कळत आपलं स्थान टिकून राहिली आहे. कॅम्प दापोलीच्या गोष्टीचा शेवट शोधण्यासाठी अजून पुष्कळ संशोधनाची आवश्यकता आहे. मात्र 1611 पासून परकीय आक्रमणांपासून इथल्या श्रीमंत संस्कृतीला व निसर्गाला जपून ठेवणारा हा प्रांत ज्याला आपण सर्व दापोली म्हणतो तिची गोष्ट नक्कीच संपणार नाही.